हे बघा झोपडी ती सगळं चारी बाजून दाखवतो तुम्हाला। हे बघा अशी झोपडी, तर अशी आपलं एक लाकडाची खोली असते। हिंडेव हिंडेव स सवर नाही स सब ते बघ ती हां सबस्क्राइब सबस्क्राइब करा काय यस महाराजा ओय महाराजा यस महाराजा सर्वांचा हिरवा निसर्ग सजलाय गो आमच्या कोकण भूमीवर येऊ एकत्र सर्वजण दाखवू सुंदर कोकण। म्हणजे नमस्कार, मी रोशन पवार तुम्हा सर्वांचे स्मरजेच्या नवीन ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा स्वागत करतो। तर म्हणजे सकाळची वेळ आहे, पक्ष्यांचा आवाज ऐका आधी, आजीचा पण आवाज येतोय पाठीमागून। तर पक्ष्यांचा किलबिलाट सुरू आहे आणि आज तुम्हाला मी दाखवणार आहे आपल्या गुरुजींची फॅक्टरी। बरेच दिवस दाखवणार होतो आणि तुमच्या पण कमेंट येत होत्या कधी दाखवणार कधी दाखवणार, काहींनी असं पण म्हटलं होतं बाईंची बदली झाल्यावर दाखवणार की काय। बाई म्हणजे बोधेबाई तुम्हाला माहिती आहे, आणि बोधेबाईंचे मिस्टर तारळकर म्हणजे बोधेबाईंचं माहेरचं नाव बोधे, आणखीन सासरचं नाव तारळकर, पण बोधेबाईच सगळेजण म्हणतात। तर तारळकर गुरुजींची फॅक्टरी दाखवणार होतो। तारळकर गुरुजी म्हणतो का प्रेमाने सगळेजण गुरुजी म्हणतात, बाईंचे मिस्टर असल्यामुळे गुरुजी म्हणतात। ऍक्च्युअली ते असं काही गुरुजी वगैरे नाहीत, म्हणजे शिक्षक नाहीत तर ते बिझनेसमॅन आहेत असं समजा, व्यावसायिक आहेत। तर त्यांचे छोटे मोठे व्यवसाय आहेत वेगवेगळे। तर आज त्यातलाच एक व्यवसाय आपण पाहणार आहोत की त्यांची एक फॅक्टरी आहे, कशाची फॅक्टरी आणि कुठे आहे हे सगळं आपण पुढे पाहू। तर ठीक आहे, चला जाता जाता तुम्हाला आता आजीला भेटवतो आणि मग दुपारी जाणार आहे। आता चाललोय कामावरती, पण दुपारच्या वेळेमध्ये वेळ काढून गुरुजींची फॅक्टरी पाहायला जाणार आहोत, कारण बरेच दिवस दाखवतो दाखवतो म्हणून ते राहिलेलं आहे आणि तुम्ही पण वाट पाहताय, बऱ्याच जणांच्या कमेंट पण आल्या होत्या। तर ठीक आहे, चला आजी तुम्हाला आता इकडे दिसत असेल कदाचित, इकडे कपडे घालते। तर ठीक आहे, चला नेहमीप्रमाणे जाता आता प्रवासात तुम्हाला काय काय दाखवतो। ओके चला इकडे पहा, आजी कपडे घालते, आजीची साडी घालते, पक्षी बघ कसे ओरडतात। येतो आवाज फाटील आहे, हा बोल बोल बोल, काहीतरी बोलशील तर बोल। फाफाजी काय 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 बोल ना, यांना यांना फाजील आहे म्हणतात, फाजील आहे म्हणजे असं तिला व्हिडिओत जास्त यायला तिला आवडत नाही। काय म्हणताय काय म्हणताय काय म्हणू साडी फाजील आहे, फाजील आहे काय तर म्हणतो तसं फाजील का म्हणतं नाही तर काय हगले म्हटले हगले म्हटलेच व्हिडिओ कसले। तर बघा अशी आजी आहे आमची, व्हिडिओ करायला देत नाही बघा म्हणून मी ती जास्त व्हिडिओ दिसत नाही बघा दिसत नाही मग ती बघा। एवढ्या दादा आहे दौलत दादा काय चाललं रे हा, आणि आधीच डिस्क्लेमर द्यावे लागतात खूप सारे, दादाला आम्ही लहानपणापासूनच आपला दादा अरे दादा असा एक शब्द त्याला प्रेमाने बोलला जातो। चल मग आहे चल नाश्ताच दे काय तर काय केलं सर, चल घरात हो घरात हो म्हणजे तू घरात आल्याशिवाय मी घेऊ हा चालेल ठीक आहे, म्हणजे इथं नाश्ता करूयात आणि मग निघूयात। तर नाश्ता काय आहे पहा, चिकनची भाजी, चिकन चिकनाची भाजी, ते रात्रीचा शिळे चिकन आहे म्हणजे की आवडतं आपल्याला, तुम्हाला आवडतं का नाही सांगा। आणि भाकरी जरा जराचे नाचणी आहेत, नाचणी आणि तांदूळ मिक्स। चला आता भाकरी संपूयात, आजला तर भेटवलं आहे तुम्हाला आणि आपण निघूयात। तर नाश्ता करून झाला आणि तुम्ही म्हणाल हे काय टाकलं आहे, तर तुम्हाला माहिती आहे जेव्हा पाऊस पडतो तेव्हा पावळ्यांपासून खड्डे पडतात तेव्हा वाचवण्यासाठी टाकतात। तर पाऊस पडला होता काल, काल काय दाखवता आला नाही पाऊस पडलेला व्हिडिओ काय करता आला नाही, तर तेच ते। तर मस्त सुगंध सुटला आहे मातीचा, ठीक आहे चला जाऊयात। इकडे बघा गंप्या शेटचे भाऊ आकाश शेट, गंप्या खाय रे गंप्या कामावर गेला, मी कामावर गेला बाकी मोबाईल काढ हा हे काय आज खय गाडी काढू गाडी काढतं की होय माझ्याशी कामात आहे आता सध्या घरचं काम चालू आहे, घरचं काम चालू आहे, जोर घेतला नाही जरा जोर घेतला ना आधी करतोय ना नाग्या होय नाग्या नाग्या लग्न करतोय काय म्हणतो काय होय हो हा चालेल चल चल ठीक आहे। तर पाऊस पडल्यामुळे नाही बघा अशी पानं पडल्यात कशीची चिंचे झाडाची असं पिवळा पिवळा झालेली अशी की जमीन हा
मस्त वाटतं पहिला पाऊस पडला की पहिला पाऊस नव्हता. खय जाव कामावर जातो का रे खय चाललं खय जाव लग्न करताय घरात मोरीच पाईप वगैरे टाकणं काम चालू आहे बाकी बहुतेक झालेलं आहे घराचं काम करते काय असेल असेल वाटतं मुलीची तयारी करतोय म्हणजे काहीतरी विशेष असणार आता तो तुला आता किती खूप भेटणार आता तो स्टार आहे फेमस झालाय तो ना आणि ह्याचा काय म्हणतो बाप्या का तुम्ही ह्याचा पानांचा खाली पडले ती पानं पानं हे फुल आहे ते पानं नाही ते फुलं आहेत फुलं आहेत ती आता नवीन चिंचेच आहे ना एक ही फुलं आहे ती हा हे बघ ऍक्च्युली आहे ना हे बघ फुलं आहेत काय होय 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 हे ऍक्च्युली हे चिंचेच आहे पण ते कसं शेवटी आपल्या आंब्याला कसं मोर येतो एखादा टिकतो त्याच्यामध्ये आणि बाकीचं भरतो तसं आता हे चिंचेच आहे ऍक्च्युली ही चिंच आहे काय म्हणतो याला आपण ते मोठी असली की त्याला कोंडाळ म्हणजे तसं ते कोंडाळ आहे काय पण ते कसं ते शेवटी टिकायचं ते धुळ्याचं आणि काय म्हटलं होते धुळ्याचं परत दुसरं फुल येतो हे कुठलं फुल हे धुळ्याचं फुल ते हरल्याचं हरल्या म्हणजे आपले पाऊस पडल्याच्या हरले वाहून जातात ना पाणी येतं इकडून असं आधी खाली इकडे असं घाटीने खाली ते हरल्याचं फुल आणि हे धुळ्याचं फुल मग ते पाऊस रेग्युलर चालू झाला कधी जेव्हा हरल्याचं फुल म्हणजे हरल्याचं हे सध्या हे धुळ्याचं पडलेलं आहे खाली धुळ्याचं फुल पडलेलं आहे आणि हरल्याचा पडला की पाऊस रेग्युलर सुरू होईल रेग्युलर म्हणजे जो मान्सून त्या पेरियडला येतो बरोबर म्हणजे 5 जून आता तारीख झाली डिक्लेअर झाली आहे 5 जून बघू कधी आता येईल ही फुलं मग आता हरल्या नाही तो धुरल्याचा धुरल्याचा असला काय झाला तो धुरल्याचा पाऊस ऍक्च्युअली कसं माहितीये आपले जे म्हातारे म्हातारे त्यांच्याकडून हे आयक्यू चिंचेची जी फुलं येतात किंवा हरल्याचं पहिलं धुळल्याचं नंतर हरल्याचं बरोबर ते चिंचे आता ही फुल पूर्वी हे टेक्नॉलॉजी नव्हती ना एवढी बरोबर लोक ह्याच्यावरच चालायचे बरोबर असा तो विषय होता आता हे कम्प्युटरचा जमाना आहे त्यामुळे कसं सगळं हवामान खाता हवामान खाता वगैरे चिंचेची फुलं असतात तर ती पहिल्या पावसात पडतात तर पहिली पडली की ती धुळ्याची समजायची आणि नंतर थोड्या दिवसांनी जो पाऊस ऍक्च्युअल सुरू होईल मान्सून तेव्हा मग ती हरल्याची ह्याच्यापेक्षा अजून ते जे पडेल ना आणखीन जाड होईल आणखीन जाड होईल बरोबर सगळा पिवळा पिवळा हिरवगार ठीक आहे चला जाऊयात काम आहे आम्ही पण निघतो आम्ही पण कामावर जायला निघालोय नागेशेठ चला आता बबलू भेटणार आहे मला तिकडे बबलूला घेऊन जाणार आहे ठीक आहे चल हा जा बाय बाय. तर आता बोधेबाईंच्या इथे थांबलोय म्हटलं गुरुजी आहेत का विचारल्या बाई गुरुजी कुठे आहेत कुठे फॅक्टरीत गेले आहेत तिकडून ध्रुव पण सांगतोय दिसत नसेल आता इकडून तुम्हाला फॅक्टरीत गेले आहेत ठीक आहे मी पण चाललोय तिकडे फॅक्टरी दाखवायला येतोयस तू नाही येत आहेस बरं ठीक आहे दुर्वा येतेस तू नाही येतेस ठीक आहे चालेल ठीक आहे चल बाय हां जातो फॅक्टरी दाखवायला व्हिडिओ बघ फॅक्टरी नंतर तू काय बघितले असेल ना ठीक आहे बाय. आता गांगो मंदिरच्या इथे थांबलोय गांगो मंदिर आपलं तुमच्या जाताना पाणी बिनी वाढलंय का बघूया काल पाऊस पडला ना खूप तर इतकंसं काय पाणी झालं नाही कारण पाऊस काय चालू नाही झाला अजून आणि आज पण वाटलं होतं पाऊस येईल पण काय आला नाही ठीक आहे चला आता काय मध्ये दाखवत बसत नाही थेट जाऊयात गुरुजींच्या फॅक्टरीच्या इथे. तर मंडळी आता आम्ही आलो आहे गुरुजींच्या फॅक्टरीच्या इथे आणि हे बघा इथे ती फॅक्टरी आहे आता सध्या तरी छोटी फॅक्टरी आहे पुढे भविष्यात त्यांची मोठी होईल. तर गुरुजी बरेच दिवस वाट पाहत होतो की फॅक्टरी बघायची आहे तर आज मुहूर्त भेटला आहे तर आपण जरा पाहूयात जरा तुम्हाला थोडंसं असं वातावरण हे जरा काळोखीचं असल्यामुळे जरा मळप आहे खूप त्याच्यामुळे जरा एक्सपोजर चांगलं येणार नाही पण आपण ॲडजस्ट करू काहीतरी चला जास्त वेळ न घेता आपण फॅक्टरी बघायला जाऊया. तर बबलू आला आहे माझ्यासोबत आज झोपेत न उठून थोडीतरी मॅची खेळायला गेलेला वाटतं होय नाही ना हां तर आता इथे आवाज येतो आहे त्याच्यामुळे माझा आवाज पोचेल का नाही पोचेल आवाज येईल आवाज येणार फक्त काय करूयामध्ये थोडंसं माहिती द्यायची असेल काही ना तर जरा बंद करायला लावूया बंद कधी बंद करता येईल
चालू ना ओके। तर आता आपण कसं करूया कसं करूया बंद बंद करून सांगूया की कसं करूया आधी दाखव कसा तयार बनतो तो दाखव तर बंद करून माहिती देऊ असं करूया। हां तर म्हणजे आपण पाहूयात आतमध्ये जाऊन माझा आवाज कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही पण नंतर बंद करून तुम्हाला परत माहिती देतो। आता तिकडे पहा ध्रुव इंडस्ट्रीजचा बोर्ड तुम्हाला दिसत असेल। ध्रुव म्हणजे तुम्हाला माहिती आहे गुरुजींचा आपल्या मुलगा। आणि चला आता जास्त वेळ घेता आपण सुरुवात करू। आपली गाडी पण इकडे लागली आहे गुरुजींची। आपण या गाडीने फिरायला गेलो होतो वेत्ते बीचला। चला दाखवा हा रायपूरवरून येतो रायपूर हा रायपूरवरून कच्चा माल येतो। ओके तर असे खिळ्यांचं प्रोडक्शन होतं ना या। हां आणि सेंटरिंग चुका आणि कुठल्या कुठल्या म्हणजे वेगवेगळ्या म्हणजे कोण काय काय प्रोडक्ट बनतं इथे या मशीनवर? फक्त खिळा बनतो। कुठल्या साईजचा? हा 1 इंचपासून 4 इंचपर्यंत। म्हणजे कुठल्या वेगवेगळ्या साईजचे खिळे बनतात? साईज त्यानुसार 8 गेजपासून 12 गेजपर्यंत। ओके ओके 8 ते 12 गेजपर्यंत गेज आणि 1 इंचपासून 4 इंचपर्यंत। बरोबर बरोबर। या मशीनला काय म्हणतात? वायर नेल मशीन। ओके ओके। आणि ही मग त्याचा जो कच्चा माल असणार ना आता आपल्या खिळा जरा जाड पाहिजे असेल तर मग ही वायर बदलणार ना तार बदलणार तो बंडल तो चेंज करायचा। एकच चालतो एकच आहे का? आता एकच एकच गेज आहे तो ओनली सेंटरिंग सगळा एकच आहे का तो? हा सगळा एकच माल सेंटरिंग माल सेंटरिंग आहे का? सेंटरिंग साठी जाणारा माल। हा 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 हे मशीन असा माल निघाल्यानंतर इकडे पॉलिश ड्रम आहे पॉलिश ड्रम मध्ये पॉलिश करून घेतो। हा 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 काय इथे पॉलिश होणार काय म्हणजे चमक येणार त्याला व्यवस्थित चमक येते आणि जे घाण असेल ते निघून जाते। फिनिशिंग होणार फिनिशिंग होतो व्यवस्थित फिनिशिंग होतो। बरोबर बरोबर। पलीकडे आपली बाइंडिंग तार आहे बघूया। आणि तिकडे बाइंडिंग आहे का तार? हा तर ही काय हे डायरेक्ट ना म्हणजे हिला काय असं प्रोसेस करायला लागत नाही जास्त हिला काय प्रोसेस करायची गरज लागत नाही ना? हे डायरेक्ट हाय असे आले आणि आपण हाय असाच देतो माल। ओके ओके हाय असा सेल केला तर माल देतो। बरोबर याला काय मॅन्युफॅक्चरिंगची काय गरज नाही। बरोबर। पॉलिश मधून निघाल्यानंतर असा माल निघतो चमकदार पॉलिश। हा पॉलिश आहे माल मार्केटला जाण्यासाठी तयार। बरोबर बरोबर। तर असे सेंटरिंगचे सेंटरिंगला लागणारे खिळे बनवतात ना तुम्ही? खोका आंबा खोका पट्टीसाठी पण बनवतो पण आता सीझन संपत आल्यामुळे आता सध्या तो बंद आहे। बरोबर। म्हणजे ऑर्डरनुसार खिळे बनवून? हा ऑर्डर प्रमाणे आपण देतो। बरोबर। तर म्हणजे तुम्हाला कुठेही तुम्हाला अशा प्रकारचे ऑर्डर प्रमाणे खिळे बनवून हवे असतील तुमचा काही छोटा मोठा व्यवसाय असेल तर तुम्ही गुरुजींना कॉन्टॅक्ट करू शकता। गुरुजींचे कॉन्टॅक्ट डिटेल तर तुम्हाला स्क्रीनवर डिस्क्रिप्शनमध्ये दिसत असतील। ठीक आहे। हाय कार्ड आहे काय? कार्ड आहे। ओके ओके। हे कार्ड पण आपण फ्लॅश करू आता। ठीक आहे। हां हे कार्ड होता तुम्ही या नंबरला पॉज करा आणि हा नंबर नोट करून ठेवा तुम्हाला काय पाहिजे असेल
तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, ओके. आणि अजून ते हे पट्टी सांगितलं होतं काय ते बॉबचे कट. हा हा हा, पलीकडच्या ह्याच्यामध्ये काय ते आहे की काम सुरू आपल्याला? नाही, काम सध्या तो माल संपला. बरं, ते मग कधीतरी भविष्यात इकडे फेरी झाली ना की दाखवून नंतर करू शकतो. तर म्हणजे तेच तुम्ही बरेच जण कमेंट करत होता की गुरुजींची फॅक्टरी दाखव, फॅक्टरी दाखव. तर ती फायनली आता आपण पाहिली आहे साईज प्रमाणे. बरोबर बरोबर. हा 1.5 इंची आहे, 150 मीटरचा. आणखीन आपल्याला 2 इंची 3 इंची जसा हवा तसा आपण काढू शकतो, है ना. आधी फॅक्टरी आपली पलीकडे आहे. हा माल संपला आहे थोडा. प्राइस काय त्याची? हा 1.5 मीटर, हा जास्त इकडे चालत नाही 1.5 इंचीचा. हा पंढरपूरला माल जातो जास्त. हा म्हणजे गावाकडे जातो. गावाकडे हा कसं खोका पट्टी जास्त डाळिंब वगैरे असेल त्या ठिकाणी हे पॅकिंग चालते. डाळिंब पण याची आता एका बंडलची प्राइस काय आहे? आता हा 55 रुपयाला जातो 1.5 मीटरचा. 55 रिटेल की होलसेल प्राइस आहे? होलसेल. होलसेल प्राइस आहे काय? हा एक पीस 55 रुपयाला. 55. आणि क्वांटिटी नुसार कमी होतं की क्वांटिटी जास्त केलं? हा परफेक्टच आहे. म्हणजे किती? म्हणजे होलसेलचाच रेट आहे? होलसेलचाच रेट आहे. आणि वरून जर आपल्याला कमी आली प्राइस मालातून तर मग कमी होतो. कमी होतो, ओके. म्हणजे ह्याचा दर आहे तो कमी जास्त होत राहतो. बरोबर ना. ह्याच्यापेक्षा त्याचा माल भरपूर कमी जास्त होतो रेट. रोजचे रेट आपले सोन्याचे जसे रेट येतात त्याप्रमाणे तो वायरचा रेट येतो. वायरचा म्हणजे खिळ्यांचे रेट आहे ते कमी जास्त होत असतात ना. हा रोज आपल्याला रेट अपडाऊन होतात. आता सध्या काय जास्त? आता सध्या होलसेलचा रेट आणखीन आज तरी काय आलेला नाहीये. आज कमीत कमी 2 टायमिंग मध्ये रेट येतात आम्हाला. 1-2 टायमिंग म्हणजे 12 ते 2 ह्या 2 तासात आम्हाला रेट त्यांचा येतो. बरोबर बरोबर. त्या रेट प्रमाणे आम्ही पुढे माल बुकिंग करतो. तर पुन्हा मशीन सुरू झाली आहे. तर बस माहिती देऊन झाली आहे ना सगळी. ठीक आहे, तिकडे जाऊन बोलूया. तरी ते धारतळेवर, तरी ते धारतळे म्हणून ठिकाण आहे. तर तिथे ही फॅक्टरी आहे. तर हा रोड इथे, MSCB समोर हा रोड इकडे नाटेला जातो. आणि धारतळे जो इकडे जो जंक्शन आहे ना तो दाखवतो तुम्हाला. इथून दिसतोय काय? तर इकडे बघा, धारतळे इथे जंक्शन आहे. म्हणजे इकडून राजापूरवरून रोड येतो आणि पुढे रत्नागिरीला जातो. आणि मग इथून फाटाफुटल्या हा नाटेला जाणारा. आणि हा इथे धारतळ्यावर इथेच एक किती अगदी 100 मीटरच्या आतच आपलं हे कारखाना आहे छोटासा. तर इथे वेगवेगळ्या प्रकारचे, जसं की आता गुरुजीने तुम्हाला सांगितलंच, तर हे प्रोडक्ट बनतात. तुम्ही ऑर्डर करू शकता मग अशी म्हटल्याप्रमाणे. ठीक आहे, चला मग आता येऊ गुरुजी. हो चालेल. हां ठीक आहे, चला बाय. चला बाबलू, ठीक आहे चल. तर म्हणजे आता घरी आलो आहे आणि थोडं सड्यावर काम होतं. आणि इकडे आलो नाही बघतो तर काय, इकडे बघा तुम्हाला मागे झोपडी दाखवली होती ना, तर झोपडी बघा आता हे शेकरलेली आहे. हिला गवताने शेकरणं म्हणतात. आणि आतमध्ये लाकडं भरलेली आहेत पहा. इकडे बघा काकी आहेत, इकडे स्वप्नीलची आई आहे. लाकडं भरते वाटत काय? हो लाकडं भरतो की? हो आम्ही लाकडं भरतो. हा पाऊस आला ना, तर पाऊस आल्यावर अशी लगबग सुरू होते लाकडं भरायची. तर किती मस्त वाटते बघा, झोपडी किती छान आहे. तनू इकडे मस्त झोपडी आहे, एक नंबर ही. तनू बघा इकडे खेळतोय. तनू गॅंग कुठे आहे तुझी? सगळी पोरं कुठे आहेत सगळी? हा फिरायच गेली? मामाकडे गेली? मामाकडे गेली? मामाकडे गेली. तर हे बघा झोपडी, ते सगळं चारी बाजून दाखवतो तुम्हाला. हे बघा अशी झोपडी. तर अशी आपलं एक लाकडाची खोली असते, काहींच्या घरामध्ये असते. आता ही लाकडाची खोली बघा स्वप्नीची, म्हणजे इथे बघा हे स्वप्नीचं घर आहे. आणि यांच्या घराच्या समोर यांनी ही लाकडाची अशी झोपडी मस्त छान बनवलेली आहे झाडाखाली. भारी वाटते इथे. आणि हा सडा आपला. तर आपण आता आलो गुरुजींच्या इथून, गुरुजींची फॅक्टरी बघून. आता आपण ही स्वप्नीची झोपडी बघितली. आणि आता शेतीची कामं इतक्यात सुरू होईल. भाजावळ झालेली आहे, तुम्हाला दाखवतो इकडे. हे बघा भाजावळ करून झालेली आहे. त्याच्यानंतर भाजावळ करून झाल्याच्यानंतर हे साफ केलेलं आहे बघा. पूर्ण साकूळ काढणे बोलतात. आता पेरणी सुरू होईल. आता पाऊस पडला आहे तर मग पेरणीचे व्हिडिओ पण तुम्हाला काही दिवसांनी पाहायला मिळतील. म्हणा तनू, ठीक आहे. तर ठीक आहे चल, तनू टाटा कर, टाटा. इकडे पहा, दादा पण पहा. काय करतं? सुपारी खात. सुपारी का धरतं? आणि लाकडा भरतेस काय? सगळी लोक आता लाकडाच भरतील. कारण पाऊस पडला ना. पाऊस पडला. बरोबर. तर चला म्हणजे आता आपण व्हिडिओ संपायला जाऊयात आरोहीकडे. तर म्हणजे आता आरोहीकडे आलोय. म्हटलं व्हिडिओ संपवायला आरोहीकडे जाऊया नेहमीप्रमाणे. यांनी मांडव कोसळल्यानी पण इकडे मांडव असं माहिती ना मला होता. तर पाऊस पडला ना, पाऊस पडल्यावर सगळे जण मांडव उपसून टाकतात. बाय आरो, उघड आहे
हां इकडे से इकडे मशीन वर काय शिवतेस शिवाय शिलंग शिलाई काम सुरू आहे आरो इकडे आहे बघूया आरो तो दादा टीवी बघताय काय पित्या रु अरे वा काय रु सरबत सरबत कसलं कसलं सरबत ते लाल लाल असत ना लाल लाल हा ते रसना हा मस्त शेंड्या शेंड्या मस्त बांधले दोन माझ्या मम्मीन बांधले तुझ्या मम्मीन बांधलाय काय बोलते मशीन वर आहे मशीन वर आहे बघितली बघितली मशीन वर आहे माझा सर्वात पिता पिताच व्हिडिओ संपवणार मांजर कोणाला बघ तुझा त्याला घाल राधीवर कसं करणार मग खराब होईल आमची राधी ये बड़ी अच्छी बात कही आप खराब होईल ना मग हे ठेव ना काय ते आपली डिश डिश घे नाही चाललोय आता जेवायला नाही नाही आता चालू डिश घे ना डिशवर घाल त्या मांजरला माऊला तुझ्या चला माता सर्वत पिता पिता व्हिडिओ एंड करा लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि एक राहत काय एक राहलं काय काय राहलं आठव शेअर करा नाही कॉमेंट नाही धनु बोलते ती हिंडेव हिंडेव स सवर नाही सब सब ते बघते सबस्क्राइब करा काय सबस्क्राइब करा ओके टाटा टाटा यस महाराजा ओय महाराजा यस महाराजा सर्वांचा हिरवा निसर्ग सजलाय गो आमच्या कोकण भूमीवर येऊ एकत्र सर्वजण दाखवू सुंदर कोकण